कोरोनाची साखळी तोडण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात कठोर निर्बंध लावले जात आहेत. त्यातच आता 60 तासांची संचारबंदी लागू केली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काढलेल्या आदेशानुसार जिल्हाभर कडक प्रतिबंध लागू करण्यात आलाय. या काळात अत्यावश्यक कारणांशिवाय कोणालाही बाहेर पडण्याची बंदी असून या संचारबंदीत वैद्यकीय सेवा आणि अत्यावश्यक सेवा यांना मुभा राहणार आहे. शनिवार रविवार संचारबंदी असली तरी शालेय उपक्रमांना अडचण नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. या संचारबंदीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद आहेत. रस्त्यात तुरळक वाहतूक आहे. एकंदरीतच या संपूर्ण संचारबंदीला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. खास SBN मराठी प्रेक्षकांसाठी संचारबंदी दरम्यानचे ड्रोन शूट काढलं आहे राजेश शर्मा यांनी. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.